वेलकम टू आदित्य केक्स एंड कुकिंग क्लास। आज आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन बघणार आहे। त्यासाठी आपण हा प्रथम रसमलाई केक बनवतोय। तर रसमलाई केकला आपण फिनिशिंग करून घेऊ। फिनिशिंग करण्यासाठी आपल्याला फक्त केक सर्व साईडने क्रीमने कवर करायचा आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाइपिंग बॅग वापरून कसं केक कवर करायचा, त्यामुळे फिनिशिंग पण चांगली होती आणि इजी पद्धतीने होते हे दाखवलं आहे। जर तुम्ही तसं नसेल करणार तर तुम्ही या प्रकारे डायरेक्ट पण क्रीम अशी अप्लाय करू शकता। फिनिशिंग करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि याने क्रीम पण कमी लागते। तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये किती बारीक लेयर आपण क्रीमचं देतोय। या प्रकारे आपले आता पूर्ण क्रीमने केक कवर झालेला आहे। आपण आता त्याला साईडने फिनिशिंग करून घेऊ। फिनिशिंग करण्यासाठी हे स्क्रॅपर यूज करते, याने पटकन व्यवस्थित फिनिशिंग होते आणि शार्प एजेस पण निघतात। फक्त एक मिनिट लागतो फिनिशिंग करण्यासाठी। तर या प्रकारे आता आपली केकची फिनिशिंग झालेली आहे। आपण त्याला साईडने लाईन्स मारून घेऊ। परत एकदा फिरवू। दोन प्रकारे फिरवल्यावर कुठं राहिले असेल तर तिकडे पण लाईन्स व्यवस्थित येऊन जातात। केक बनवल्यानंतर क्लीनिंग खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे आपण एक खालचे एजेस क्लीन करून घेऊ टिश्यू पेपरने। आता ते आपले एजेस क्लीन झालेले आहे। आता आपण ती क्रीम घेतली होती लाईट येल्लो कलरची, ती थोडी डार्क करून घेऊ, त्यामुळे वरची डिझाईन थोडी ॲट्रॅक्टिव्ह बनते। आपण यात परत येल्लो कलर ॲड करून ती क्रीम डार्क केली आहे। आता त्याने केकवर डिझाईन करू। तर तुम्ही रसमलाई केकवर तुमच्या पद्धतीने कशी पण डिझाईन करू शकता, पण ही सोपी आणि सिंपल आणि छान दिसणारी डिझाईन मी आज याच्यावर करत आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि जे फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला माझे नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट मिळतील। आपण असे सेम साईजचे स्क्वेअर बनवून घेत आहे। आणि नंतर त्याचे कॉर्नर्स पण कवर करून घेऊ। तर या प्रकारे आपल्या वरची टॉपची डिझाईन झाली आहे। आता आपण त्याला खालून पण क्वामा करून घेऊ। त्यात सेम नोझलनी खालून आपण डिझाईन करू, त्यामुळे केक ॲट्रॅक्टिव्ह पण दिसतो। रसमलाई केक सध्या सर्वांचा खूपच आवडीचा आणि ट्रेंडिंग असा केक आहे। ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता आपण याला गार्निशिंग वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो, पण मी इथे ड्रायफ्रूट आणि रसमलाई रोज पेटल्स असा सर्वांचा उपयोग करून याला सजवणार आहे। तर त्याकरता मी एक बॉक्समध्ये रोज पेटल्स टाकले, एकात पिस्ता आणि एकात बदाम, या प्रकारे मी सर्व फिल करून घेते।
तर या प्रकारे आता आपण हे सर्व फिल केलेले आहेत. एक लास्ट बॉक्समध्ये आपण रोज पेटल्स टाकू अजून, आणि त्यानंतर आपण याच्यावर आता रसमलई ठेवणार आहे, जे एक एक गॅप आपण सोडलेला आहे त्यात आपण रसमलई ठेवून घेऊ. तर या प्रकारे आता आपलं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. आता गार्निशिंगसाठी आपण अजून त्याला साईडने पण पिस्ता बदाम स्लाइस लावू आणि रोज पेटल्स पण लावू. हे असे आपण टाकू थोडे हळूहळू. तुम्ही गार्निशिंग तुमच्या चॉईसनुसार करू शकता. बदाम पिस्ताबरोबर थोडे रोज पेटल्स पण मी यात ॲड करणार आहे. एक रॉयल लुक देण्यासाठी ड्रायफ्रूट्स वापरणं खूप महत्त्वाचं आहे. आपले ऑलमोस्ट आता झालेलं आहेत साईडनी पण ड्रायफ्रूट्स लावून. आता मी याला वरती गोल्डन पेपर लावणार आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर लावा, किंवा असाही खूप सुंदर दिसतो केक तर नक्की डिझाईन ट्राय करा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कशी वाटली ते. ही डिझाईन झाल्यानंतर आता आपण अजून एक डिझाईन बघू. हे गोल्डन पेपर्स बाजारात इझिली अवेलेबल आहेत, इटेबल असतात. हा आपला केक रेडी आहे. ही फर्स्ट डिझाईन झाल्यानंतर आता आपण सेकंड डिझाईन बघू. आता आपण सेकंड केक घेतला आहे, याला अजून वेगळ्या पद्धतीने फिनिशिंग करायचं शिकवते मी, की कमी क्रीममध्ये आपण कशी फिनिशिंग आणि शार्प एजेस करू शकतो. बघू शकता आपण फक्त क्रीम लावतो आहे, ती पण कमी प्रमाणात. पूर्ण केक कवर करून घ्यायचा. याच प्रकारे सेम वरतून पण क्रीम लावून केक कवर करून घ्यायचा. तुम्ही या क्रीममध्ये कलर पण टाकू शकता, पण वरतून आपण जी पेटल्सची डिझाईन करणार आहे ती एक कलरमध्ये असल्यामुळे मी व्हाईटच केक बनवला आहे. शार्प एजेस येण्यासाठी क्रीम इक्वल पोर्शनमध्ये सगळीकडे लावणं खूप महत्त्वाचं असतं. कुठे क्रीम थोडी कमी जास्त आहे त्यामुळे मी परत एकदा थोडीशी क्रीम लावून घेतली. आता आपण फिनिशिंग टूल्सने याला फिनिशिंग देऊन घेऊ. जोपर्यंत शार्प एजेस येत नाही आणि पूर्ण जी गॅप दिसत आहेत ती क्लीन होत नाही तोपर्यंत स्क्रॅपरने फिनिशिंग करायची. आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी क्लीन झालेले आहेत. आता आपण वरतून पण करून घेऊ. तर या प्रकारे आपले शार्प एजेस पण आलेले आहेत आणि फिनिशिंग पण झालेली आहे. मी नेहमी सांगितल्याप्रमाणे केक फिनिशिंग झाल्यानंतर क्लीन करून घ्यायचा डिझाईन करण्याच्या आधी. आता आपण डिझाईन करू. त्यासाठी मी पर्पल कलरची क्रीम या नोझलमध्ये भरून घेतली आहे, याने आपण छोटे छोटे पेटल्स बनवणार आहे. हे सी आकाराचे पेटल्स आपण पूर्ण केकवर बनवायचे. तर या प्रकारे आपला पहिला राऊंड पूर्ण झाला आहे. याच प्रकारे आपण 3 ते 4 राऊंड अजून करून घेऊ. म्हणजे ते अजून छान दिसेल.
तर ह्या नवीन डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर यांना शेअर पण करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील आणि ते पण ते व्हिडिओज बघून डिझाईन बनवू शकता. तर या प्रकारे आपले आता पेटल्स तयार झालेले आहे. आता आपण खालून पण याला डिझाईन करून घेऊ. मस्त फूल वाटतं आहे. खालून मी आता विदाऊट नोजल डॉट करून घेत आहे. तर आता हा आपला ऑलमोस्ट केक पूर्ण झालेला आहे. वरती जी व्हाईट स्पेस दिसते आहे त्यात तुम्ही कलरफुल बॉल्स पण टाकू शकता किंवा चॉको चिप्स पण. तर मी त्यात चॉको चिप्स टाकणार आहे. तर या प्रकारे आपला हा सेकंड केक पण रेडी झालेला आहे. आता आपण पुढचा केक बघू. तर हा तिसरा चॉकलेट केक आहे. चॉकलेट केकला आपण चिओट डिझाईन करतो आहे त्यासाठी मार्किंग करून घेऊ सुरीने. तुम्ही लहान किंवा मोठ्या साईजमध्ये ते जिओडसाठी कट करू शकता. मी थोडं साईज छोटीच कट केलेली आहे. जो पोर्शन आपण कट केला तो सुरीने तिथला केक काढून घ्यायचा. या प्रकारे जास्त मोठा करायचा असेल तर तुम्ही मोठा पण करू शकता. तर हा केक काढल्यानंतर आता आपण यात चॉकलेट भरून घेऊ. जर तुम्ही क्रीमचा केक केला असेल तर त्यात क्रीम पण लावू शकता, पण हा चॉकलेट केक असल्यामुळे मी यात चॉकलेट फिल करत आहे. आणि चॉकलेट फिल झाल्यानंतर हे मी चोको चिप्स घेतले आहे आणि त्याला कॉपर कलरची डस्ट लावते आहे. गोल्डन, कॉपर, आपल्या चॉईसने कुठला पण कलर लावू शकतो, पण कॉपर आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन छान दिसतं त्यामुळे मी आता याला कॉपर कलरची डस्ट लावून घेतली. आता हे चॉको चिप्स मी यात फिल करणार आहे. तुम्ही चॉको चिप्सच्या ऐवजी किटकॅट, टेरी मिल्क, चॉकलेट्स पण यात टाकू शकता फिल करण्यासाठी. सध्या खूप ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे. जिओड केकसाठी आपण यात या प्रकारे चॉको चिप्स फिल करून घेऊ. व्यवस्थित पूर्ण जागा दिसणार नाही या प्रकारे आपल्याला फिल करायचे आहे. तर ऑलमोस्ट आता आपले लावून झाले आहे. जिथं गॅप दिसतो आहे तिकडे पण चॉको चिप्स लावून घेऊ. आता हे चॉको चिप्स ऑलमोस्ट लावून झाले आहे. त्याला आपण अजून थोडीशी डस्ट लावू कारण ते हातांमुळे निघून गेली. हे मी गोल्डन ड्रिप्स घेतले आहे. हे रेडीमेड मिळतात. आपण एक छोट्याशा ब्रशच्या सहाय्याने आता कॉर्नरला गोल्डन ड्रिप्स लावून घेऊ. थोडे ब्रॉड. तर दोन्ही साईडने आपल्याला हे गोल्डन ड्रिप्स लावून घ्यायचे आहे. आणि या प्रकारे आपली ही जिओडची डिझाईन आता तयार होणार आहे. या प्रकारे आपल्याला कडेनी ते गोल्डन ड्रिप्स व्यवस्थित ब्रशने लावून घ्यायचं आहे.
मी हा केक आत्ताच बनवला आणि लगेच जिओडसाठी सेट केला नाही आहे, त्यासाठी कट केला आहे. तुम्ही जर केक बनवण्यासाठी तुमच्याकडे टाईम असेल तर 5-6 तास आधी बनवून ठेवा आणि त्यानंतर कट करा. तर या प्रकारे आता गोल्डन रिप्स आपलं लावून झालेलं आहे सर्वीकडे. थोडंसं फिनिशिंग अजून करून घेऊ. ओके, आता यानंतर तुम्ही याला कुठली पण चॉईसने डिझाईन करू शकता. आपण हे गोल्डन बॉल्स घेतले आहे छोट्या साईजमधले, ते केकला खालून सर्व साईडने लावून घेऊ. तुम्ही या ठिकाणी चॉको चिप्स लावले तरी चालेल. त्यानंतर केकला अजून अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आपण एक रोज त्या केकवर ठेवणार आहे. गोल्डन बॉल्स लावून झालेले आहे. आता हे रोज आणि वरती एकदम प्लेन वाटतंय म्हणून थोडेसे गोल्डन बॉल्स पण टाकून देऊ. तर या प्रकारे आपला हा केक रेडी झालेला आहे. सर्वांनी रेस डिझाईन ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा मला तुम्हाला कशा वाटल्या ह्या सिंपल डिझाईन. आणि आजचे तिन्ही केक कसे वाटले ते पण नक्की सांगा. थँक्यू.